नमस्कार, मी विजय आपले स्वागत आहे विजय टेस्टी किचन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहे साबुदाण्याच्या वाफेवरच्या पापड्या। बनवायला एकदम सोप्या आहेत, 15 मिनिटांमध्ये आपण ह्या साबुदाण्याच्या पापड्या बनवले आहेत। पाहू शकता आपण ही वाळवलेली पापडी आणि तळून छान अशी फुललेली आहे। पहा किती छान अशी फुलते ही आणि खायलाही छान लागते। उपासाला आपण हे करू शकतो, थोडंसं तळून उपासासाठी खायला छान लागते ही। साबुदाण्याची पापडी आपण कशी बनवली हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आज आपण बनवणार आहे साबुदाण्याच्या वाफेवरच्या पापड्या। ह्याच्यासाठी आपण साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा हा 4 तास भिजून ठेवला होता मीठ। आणि आपण जर कलरच्या पापड्या पाहिजेल असेल तर त्याच्यासाठी थोडंसं आपण खायचा कलर घेतला आहे। थोडंसं पाणी घालून आपण हा मिक्स करून घेऊया। आपण ह्याच्यामध्ये थोडंसं वेगळा साबुदाणा घेऊन त्याच्यामध्ये खायचा थोडासा कलर टाकून मिक्स केला आहे। नंतर मीठ टाकायचे। मिक्स करून घेऊया। तेल लावून घेतल्यानंतर तो प्लेटमध्ये पसरून घ्यायचा। साबुदाण्याच्या वाफेवरच्या पापड्या बनवायला सोप्या आहेत आणि पटकन होतात। एका प्लेटमध्ये आपण हे व्हाईटवाले साबुदाण्याचं लावून घेतले आहे आणि एका प्लेटमध्ये कलर टाकून जे आपण साबुदाणा मिक्स केला होता तो आपण एका प्लेटमध्ये लावलेला आहे। आता आपण हे पाणी उकळले आहे त्याच्यामध्ये प्लेट ठेवूया। प्लेट आपण भांड्यामध्ये ठेवले आहे। आता 15 मिनिटं आपण हे वाफून घेऊया। 15 मिनिटं झाली आहे, पापड्या तयार झाल्या की नाही पाहूया। पापड्या आपल्या तयार झाल्या आहेत साबुदाण्याच्या। आता आपण हे काढून घेऊया। 1-5 मिनिटं गार झाले की आपण हे प्लेट पलटी करायची म्हणजे पापड्या आपल्या निघतात। किंवा आपण हातानेही काढू शकतो। पाहू शकता छान अशा वाफेवर पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। अशा प्रकारे आपण हे प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये पापड्या काढून घेतल्या आहे। ह्या 1 दिवस आपण उन्हामध्ये ठेवून चांगल्या वाळून घ्यायच्या। आपण बनवलेल्या साबुदाण्याच्या पापड्या 1 दिवस चांगल्या वाळवल्या आहेत।
आपण छान पैकी वाळून ही झाले आहेत। आता आपण हे तळून पाहूया। पाहू शकता छान असे फुलले आहे साबुदाण्याची पापडी। अजून एक आपण तळून पाहूया। पापडी चांगली एक दिवस वाळली की फुलते छान